युवक एकत्र आले तर कोणतेही दिव्य सहज पार करू शकतात, याचेच उदाहरण म्हणजे सावली येथील युवकांनी स्वतः हातात फावडा घेऊन तयार केलेले हे क्रीडांगण होय. क्रीडांगणावरून मोठे खेळाडू तसेच देशसेवेसाठी लढणारे सैनिक तयार व्हावे यासाठी येथे 3 करोड रुपयांचे सर्व सोयीसुविधायुक्त क्रीडांगण तयार करण्याची घोषणा पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली. सावली तालुका कला क्रीडा युवा महोत्सवाच्या अनुषंगाने योगी नारायण धाम परिसर येथे पालकमंत्री चषकाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, सहउद्घाटक म्हणून देसाईगंज नगर पंचायत जैसाभाई मोटवाणी, गडचिरोली जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट राम मेश्राम, काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष विजय मित्तलवार, पंचायत समिती सभापती विजय कोरेवार, युवक शहर काँग्रेसचे अध्यक्ष नितीन दुवावार आदी उपस्थित होते. कार्यक्रमपूर्वी शहरातील मुख्य मार्गाने ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर आम्रपाली ग्रुप नागपूर यांचा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. यावेळी परिमल डोहने, अंतबोध बोरकर, प्रफुल्ल बोरकर, गब्बर दुधे आदी उपस्थित होते. खरं तर प्रजासत्ताक दिन 71वा प्रजासत्ताक दिन आजच्या दिवशी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांनी या देशाला घटना बहाल केली आणि जनतेच्या हातात खऱ्या अर्थानं लोकशाहीची सत्ता प्रदान केली. या सर्व महामानवाच्या या विशेष या देशाच्या विशेष दिनाच्या निमित्तानं आज हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. मला क्रिकेट आणि कबड्डी दोनही खेळांचा संगम पुढचे 8-10 दिवस सावलीकरांना सणासारखी मेजवानी ठरणार आहे. कबड्डीमध्ये मी कबड्डी खेळलो आहे आणि माझे घुटणेही फुटले आहे, त्यामुळं कबड्डी हा खऱ्या अर्थानं मर्दानी खेळ. आणि ग्राउंडचं तर सर्वप्रथम सांगतो, मी महिनाभरामध्ये या ठिकाणी 3 कोटी रुपये देऊन स्टेडियम मंजूर करून देतो आहे.